नमस्कार, मी एस ए श्रीधर. एस ए श्रीधर असं नाव मी सांगितलं आणि विमानतळावर गेलो या सगळ्या माझ्या पेहराव्यामध्ये. पण माझं आधार कार्डवरचं जे नाव आहे ते आहे संजय श्रीधर आवटे. माझं पॅन कार्डवरचं जे नाव आहे ते आहे संजय श्रीधर आवटे. माझं जे पासपोर्टवरचं नाव आहे ते आहे संजय श्रीधर आवटे. असं असताना मी जर एस ए संजय एस ए श्रीधर असं नाव माझं सांगितलं आणि अशा प्रकारे गेलो तर काय म्हणतील एअरपोर्टवरचे लोक. विमानतळावर इतक्या वेळा सुरक्षा तपासणी केली जाते. मला बाहेरच जेव्हा मी दाखवेन माझं तिकीट आणि माझं आधार कार्ड तेव्हा तो पहिल्यांदा काय म्हणेल, कॅप निकालो म्हणेल की नाही, मास्क निकालो असं म्हणेल की नाही, गॉगल निकालो असं म्हणेल की नाही. आणि मग तिथे माझा फोटो आणि इकडे मॅच केलं जाईल की माझ्या आधार कार्डवरचा माझा फोटो, माझ्या काही पॅन कार्ड पासपोर्टवरचा माझा फोटो आणि हा फोटो हे मॅच केलं जाईल आणि मला सांगितलं जाईल काहीतरी गडबड आहे, तुम्ही अमुक आहात, तुम्ही संजय आवटे आहात आणि मग आज जा. तुम्ही अशा प्रकारची ओळख बदलून तुम्हाला विमानतळामध्ये प्रवेश मिळणार नाही, तुम्हाला कुठल्याही विमानात प्रवेश दिला जाणार नाही. पण ही तपासणी कोण करतं तर विमानतळावरची सुरक्षा व्यवस्था जी असते ती करते. त्याशिवाय ज्या एअरलाइन्सने मी जाणार आहे ती व्यवस्था करते. अगदी मी चार्टर्ड फ्लाईटने जाणार असेल तरी सुद्धा ही तपासणी केलीच जाते आणि चार्टर्ड फ्लाईटला माझं स्वतःचं काय वेगळं नाव आहे, खरं नाव काय आहे ते सांगावं लागतं. आणि साध्या विमानानं जर गेलो मग तर प्रश्नच नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या अशा अवतारामध्ये मी विमानतळापर्यंत जाऊ शकतो. पण विमानतळावर गेल्यानंतर मात्र, एअरपोर्टला गेल्यानंतर मात्र मला माझं खरं नाव काय आहे हे सांगावंच लागेल, माझी खरी ओळख काय आहे हे सांगावंच लागेल. ज्या काळात कोरोना होता त्या कालावधीमध्ये सुद्धा तुम्ही मास्क जरी घातलेला असला तरी सुद्धा तुमची ओळख नीटपणे पाहिली जायची आणि मग सांगितलं जायचं की अच्छा तुम्ही हे आहात. ती तपासणी झाल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणं शक्य नाही आहे. त्यामुळे मी कितीही प्रयत्न केला, म्हणजे अगदी असा प्रयोग समजा मी उद्या खरंच गेलो पुणे एअरपोर्टला आणि मला जायचं आहे दिल्लीला, तर मी म्हटल्याप्रमाणे मला एअरपोर्टलाच पहिल्यांदा जिथे मी सुरुवातीला अगदी प्रवेश करतो तिथेच मला अडवलं जाईल. हे मला अडवलं जाईल मग संजय आवटेंना जो नियम आहे तोच नियम अजित पवारांना नको का? संजय आवटेंचा नियम वेगळा आणि अजित पवारांचा नियम वेगळा. संजय आवटे गेले की पहिल्यांदा सांगितलं जाईल तुमचं नाव काय आहे, आधार कार्डवरचं नाव काय, हे टोपी काय, टोपी काढा, मला टोपी काढावी लागेल. मग सांगितलं जाईल मला गॉगल काढा. मग सांगितलं जाईल मला मास्क काढा. आणि सगळं काढल्यानंतर मग मला अच्छा हा तुम्ही हे आहात, तुमचा आधार कार्डवरचा जो काही फोटो आहे तो आणि हा मॅच होत आहे. अजित पवारांना असा वेगळा नियम काय आहे? अजित पवार पत्रकारांशी गप्पा मारत होते, इनफॉर्मल अनौपचारिक गप्पा मारत होते आणि गप्पा मारताना त्यांनी सांगितलं की सरकार सोबत येताना, महायुती सोबत येताना, भाजप सोबत येताना मी नक्की काय काय केलं. बरं, ते गप्पा अशा सांगत होते की जणू काही त्यांनी काहीतरी ऍडव्हेंचर केलेलं आहे. साहसी कथा सांगतो ना आपण काहीतरी, काय धाडस आहे, अरे बापरे बापरे, वाटलं पाहिजे, अरे काय म्हणजे जणू काय शत्रूच्या मुलखात जाऊन पराक्रम करून जेव्हा परत येतो ना, म्हणजे या पुरस्काराबद्दल अजित पवारांना काय द्यावं, परमवीर चक्र वगैरे द्यायचं का की भारतरत्न द्यायचा, असा काहीतरी पुरस्कार दिल्यासारखा अजित पवार सांगत होते. बरं, आता गंमत बघा, अजित पवार भाजपसोबत गेले, पुन्हा उपमुख्यमंत्री झाले पाचव्यांदा, या सगळ्या घटनेला जवळपास एक वर्ष याच महिन्यात होत आहे. एक वर्ष झालं अजित पवार महायुतीसोबत गेलेले आहेत आणि आता अचानकपणे अजित पवारांना असं वाटलं की आपण हे जरा पत्रकारांशी गप्पा मारल्या पाहिजेत, इन्फॉर्मली काहीतरी बोलले पाहिजे. हे तुम्हाला सांगू का, हे नरेश अरोरा नावाचे जे गृहस्थ आहेत ना ते अजित पवारांना सल्ले देत आहेत की तुमची प्रतिमा बदलली पाहिजे. अजित पवार कसे खेळकर, मोकळे, त्यांचा ह्युमन फेस असं काहीतरी, आणि मग गप्पा मारा, बोला. आता हे गप्पा मारताना बोलताना अजित पवारांनी सांगितला सगळा तो किस्सा की कशा प्रकारे आम्ही करत होतो. अरे मुळामध्ये मला एक कळत नाही, साधी गोष्ट अशी आहे, म्हणजे अजित पवार असोत किंवा आणखी कोणी असोत, तुम्ही राज्याचे विरोधी पक्षनेते आहात, राज्य विरोधी पक्षनेता म्हणून तुमच्याकडे आशेने बघतोय की तुम्ही या सगळ्या प्रश्नांबद्दल वाचा फोडा, बोला, सरकारला धारेवर धरा वगैरे वगैरे. आणि असं असताना तुम्ही पूर्णपणे राज्याला अंधारात ठेवून सत्तेमधल्या लोकांना भेटता आहात, जाऊन तुम्ही दिल्लीत जाताय आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटता आहात, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना तुम्ही भेटता आहात, ओळख लपून. सगळ्यात पहिला मुद्दा, बाकीचे मुद्दे नंतरचे आहेत, मुळामध्ये हा विश्वासघात आहे की नाही.
सुप्रिया सुळे म्हटल्या तो मुद्दा आहेच, संजय राऊत काय म्हटले तोही मुद्दा आहे, पण विरोधक काय म्हणतात हे सोडून द्या. स्वतः अजित पवारांबद्दल हे कोणालाही, म्हणजे आपण जी काही राजकारणातली जी नैतिकता असते त्या नैतिकतेबद्दल आता बोलणं किती काय कठीण आहे म्हणजे, पण मला एक कळत नाही की विरोधी पक्षनेते तुम्ही आहात आणि विरोधी पक्षनेते असताना तुम्ही या प्रकारच्या गाठी भेटी घेत आहात राज्याला अंधारात ठेवून. हा विश्वासघात आहे की नाही हा पहिला मुद्दा आहे. हा विश्वासघात आहे हे राज्याला अंधारात ठेवून या प्रकारच्या कृती करणं हे अत्यंत गैर आहे. म्हणजे कुठल्याही नेत्याने कुठल्याही माणसाने या प्रकारच्या गोष्टी करता कामा नयेत. हा पहिला मुद्दा आहे. संविधानिक पदावर जेव्हा तुम्ही असता, म्हणजे आत्ता गंमत बघा की विरोधी पक्षनेते राहुल गांधी आहेत लोकसभेतले, आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आहेत आणि त्यांना सभापती महोदय लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला सातत्यानं जाणीव करून देतात. तुम्हाला कल्पना आहे का तुम्ही संविधानिक पदावर काम करता, तुम्हाला संविधानिक पदावर काम करताना नियम प्रथा संकेत परंपरा लोकशाही परंपरा याचं भान असलं पाहिजे वगैरे वगैरे म्हणून राहुल गांधी बोलत असताना त्यांना टोकण्याचा त्यांना थांबवण्याचा त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जात होता. मलाही कळत नाही की स्वतः अजित पवार हे विरोधी पक्षनेते होते विधानसभेतले, असं असताना सुद्धा विधानसभेतला विरोधी पक्षनेता या प्रकारच्या कृती करतो हे किती योग्य आहे. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की तुम्हाला जेव्हा विचारलं जायचं तेव्हा मला ऍसिडिटी झाली होती, मला अमुकच त्रास आहे म्हणून मी नव्हतो आणि मी माणूसच आहे मला पण आजार होऊ शकतात असं काहीतरी सांगायचं आहे, आणि अजित पवार नॉट रिचेबल अजित पवार नॉट रिचेबल अशा बातम्या उमटायच्या. याचा दुसरा अर्थ स्पष्ट आहे तो असा की जे काही लोकांना अनेकांना वाटत होतं की शरद पवार सुप्रिया सुळे आणि बाकीच्या मंडळींना सुद्धा हे माहिती होतं, म्हणजे राज ठाकरेंचं गाजलेलं वाक्य होतं तेव्हा की शरद पवारांनी आपली पहिली टीम पाठवलेली आहे आणि मागची टीम पण येणार आहे, जेव्हा हे सगळी फूट पडली तेव्हा हे त्यांचं म्हणणं होतं. प्रत्यक्षात मात्र याचा अर्थ स्वयंस्पष्ट आहे की हे सगळं प्रकरण शरद पवारांना माहिती नव्हतं, सुप्रिया सुळेंच्या गावीही नव्हतं. सुप्रिया सुळे दिल्लीमध्येच जास्त काळ असतात, त्या खासदार आहेत. सुप्रिया सुळेंच्या गावी नव्हतं, शरद पवारांना हे प्रकरण अजिबात माहिती नव्हतं. परस्पर वेषांतर करून सगळा वेश बदलून आणि बाकीच्या गोष्टी ओळख लपवून अजित पवार हे परस्पर करत होते, याचा अर्थ घर म्हणून सुद्धा. मी सुप्रिया सुळे जे म्हटल्या तो मुद्दा रास्त आहे की ही गद्दारी ही घर म्हणून सुद्धा आहे, तुम्ही कोणाला सांगितलं नाहीत, हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा जो आहे तो तिसरा मुद्दा यापेक्षाही भयंकर आहे आणि तो आहे राष्ट्रीय सुरक्षेचा. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंध मला खरंच प्रश्न पडतो. तुम्हाला कल्पना आहे का, म्हणजे एखादा पासपोर्ट फक्त हरवलं आणि ते परत तुम्हाला पासपोर्ट करायचं असेल तर किती सगळ्या तपासण्या बघितल्या केल्या जातात. तुम्हाला पासपोर्ट घ्यायचा असेल नवा तर किती तपासण्या होतात. आणि जेव्हा तुम्ही विमानतळावर जाता तेव्हा विमानतळावर एक लक्षात घ्या, विमानतळावर CISFचे जवान असतात, विमान कंपनीचे लोक असतात, सगळी सुरक्षा व्यवस्था मजबूत असते. बाहेर सुरक्षा व्यवस्था असते, आज जाताना सिक्युरिटी चेक असतं व्यवस्थितपणे, तुमच्याकडे काय हे आहे का ते आहे का अमुक आहे का. बरं तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे सुरक्षा व्यवस्था म्हणजे गेल्यानंतर तुमचा बेल्ट काढा, शूज काढा, घड्याळ काढा, मोबाईल काढा, असं सगळं काढून तुमची व्यवस्थितपणे पूर्णपणे सुरक्षा तपासणी केली जाते. तुमची ओळख पुन्हा पुन्हा वारंवार बोर्डिंग पास सुद्धा स्कॅन केला जातो. बोर्डिंग पासवर चुकीचं वेगळं नाव चालत नाही, बोर्डिंग पास स्कॅन केला जातो. बोर्डिंग पास आणि तुमचं नाव आधार कार्ड हे पुन्हा तपासलं जातं, मग तुम्ही आत येता. आत आल्यानंतर पुन्हा जेव्हा विमानात बसण्याची वेळ येते तर विमानात बसताना सुद्धा एअरलाईन्सचे जे अधिकारी आहेत ते तपासणी करतात. एवढं सगळं होत असताना अजित पवारांना कोणीच रोखलं टोकलं नाही. अजित पवार हे सांगतायत, अजित पवार हे सांगतायत की मी जाणीवपूर्वक चार्टर्ड फ्लाईटने गेलो नाही, मी सगळ्या नागरी जो काही बाकी लोकांचं विमान आहे अशा साध्या विमानाने गेलो आणि माझ्या शेजारी बसलेल्या लोकांना सुद्धा कळालं नाही की मी कोण आहे. यात काय हे आहे. बरं तुम्ही आलात दिल्लीमध्ये, दिल्लीमध्ये आलात पुन्हा एक तर तुम्ही बसलात ती तिथे आणि पुन्हा दिल्लीमध्ये उतरलात, दिल्लीमध्ये तुमची तपासणी कोणी केली नाही. तुम्ही आलात आणि तुमची बॅग घेऊन लगेच निघालात, कोणी तुम्हाला विचारलं नाही, बाहेर विचारलं नाही की हे कोण गृहस्थ आहेत, त्यांनी काय AP अनंतराव नावानं केलं किंवा काय AP नावानं केलं काय जे असेल ते, पण हे कोण गृहस्थ आहे, हा कोण माणूस आहे, याचा अभ्यास ओळख काय हे कोणाला माहिती नाही आहे. आणि मग हा जो मुद्दा आहे की उद्या खरोखरच अशा पद्धतीनं एखादा दहशतवादी घुसला काय कळणार आहे. अचानकपणे बातम्या येतात ना की कर्जबाजारी उद्योजक भारतातून गायब, कसे पळाले ते, कसा पोबारा केला, असाच पोबारा केला असणार आहे. मुळामध्ये हे अत्यंत भयंकर आहे, त्यामुळे याच्याकडे गंभीरपणे बघितलं पाहिजे. मला कळत नाही की हे वेषांतर हे लोकांना काय, म्हणजे अलीकडे अलीकडच्या कालावधीमध्ये हे लोकांना वेषांतराच्या कल्पना फार सुस्त आहेत. एकनाथ शिंदे पण म्हणाले, एकनाथ शिंदेनी जाहीर विधिमंडळामध्ये भाषणामध्ये सांगितलं होतं की जेव्हा ते देवेंद्र फडणवीसांना भेटत होते महाविकास आघाडी सरकार पाडताना, महायुती स्थापन करताना, शिवसेनेमध्ये फूट पडताना, तेव्हा ते देवेंद्र फडणवीसांना वेषांतर करून भेटायचं.
देवेंद्र फडणवीस यांनी पण म्हटलंय मागे की मी वेषांतर, अरे वेषांतर करून या गोष्टी करायच्या मला हे कळत नाहीये. ठीक आहे, तुम्ही कुठल्या प्रकारचे निर्णय घेणं हा तुमचा पूर्णपणे आपला मुद्दा आहे. एखाद्या पक्षातून बाहेर पडणं, नवा पक्ष स्थापन करणं, एखाद्या सरकारचा पाठिंबा काढून घेणं, नवं सरकार स्थापन करणं, नवी आदर्शवादाची भूमिका घेणं, नवी वैचारिक भूमिका घेणं हा तुमचा प्रश्न आहे, त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. पण हे करताना मुळामध्ये तुम्ही विश्वासात घेतलं पाहिजे. तुम्हाला ज्या क्षणी असं वाटलं ना की मला महाविकास आघाडीसोबत राहायचं नाही, मला भाजपसोबत जायचं आहे, तुम्ही थेटपणे महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगा, जनतेला सांगा, राज्याला सांगा, राजीनामा द्या विरोधी पक्षनेते पदाचा. विरोधी पक्षनेते असताना, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते असताना तुम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट कुठे घेऊ शकता, कशी घेऊ शकता? आणि ज्या केंद्रीय गृहमंत्र्यांवर सगळ्या सुरक्षेची, राष्ट्रीय सुरक्षेची प्रामुख्याने जबाबदारी आहे, त्या केंद्रीय गृहमंत्र्यांनी मुळामध्ये हे सगळे या सगळ्या गोष्टी मान्य कशा केल्या, हा फार चिंतेचा मुद्दा. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मला खरंच आश्चर्य वाटतं की मुळामध्ये या प्रकारच्या भूमिका घेणं, हे सगळं करणं, हे तुम्हाला धाडस काय वाटतंय? आपण काहीतरी ग्रेट अचीव्ह केलंय, मोठा पराक्रम केलाय असं तुम्हाला का वाटतं? हे चुकीचं आहे, हे अनैतिक आहे, अनइथिकल आहे, याच्यामध्ये काही शंका नाहीये. असं असताना सुद्धा अजित पवार हे इन्फॉर्मली बोलले पत्रकारांशी, बातम्या झाल्या सगळीकडे, मग सुरू झाली चर्चा, मग विरोधी पक्षाचे लोक बोलू लागले त्यांच्या, मग बाकीचे लोक त्यांना पुन्हा स्पष्टीकरण देऊ लागले की दादा मोकळे ढाकळे आहेत आणि बोलले असे. प्रश्न मोकळे ढाकळे असण्याचा नाहीये, प्रश्न ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी झाल्या त्यात गैर आहे, वावगा आहे. मला हे खरंच काळजी वाटते, याच्याबद्दल गंभीरपणे आपण विचार केला पाहिजे, चर्चा केली पाहिजे, या मुद्द्यावर बोललं गेलं पाहिजे. कारण अशा प्रकारे कुठल्याही नेत्यानं हे करता कामा नये, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा. पुढचा जो मुद्दा आहे, ज्याचा मी मगाशी उल्लेख केला की मुळामध्ये हे जे काही सगळं सुरू आहे ना सध्या, या सगळ्या गोष्टी झाल्यामुळेच, म्हणजे अजित पवार बोलले हे बाकी सगळं सोडून द्या, नैतिकता वगैरे सोडून द्या, पण अजित पवारांचं हे विधान पॉलिटिकली पण करेक्ट नाही आहे, पॉलिटिकली इनकरेक्ट आहे. याचं कारण असं आहे की मुळामध्ये या तोडफोडीच्या राजकारणाचा भाजपला, अजित पवारांना, एकनाथ शिंदेना किती फटका बसला हे आपण लोकसभा निवडणुकीमध्ये पाहिलेलं आहे. आणि या तोडफोडीच्या राजकारणाचा सर्वाधिक फटका कोणाला बसला असेल, तो भाजपला बसला आणि त्याच्यानंतर अजित पवारांना बसला. मुळामध्ये मी मागे असं म्हटलं होतं की मुळात महाविकास आघाडी सरकार कोसळणं हे लोकांना आवडलं नसेल, शिवसेनेमध्ये फूट पडणं हे लोकांना आवडलं नसेल, पण तेही कदाचित काही लोकांनी सहन केलं असेल. पण अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी वेगळा पक्ष स्थापन करणं किंवा तीच खरी राष्ट्रवादी आहे असं पुढे म्हणणं आणि शरद पवारांना सोडणं हे मात्र कोणालाच आवडलं नाही. आणि हे मी म्हणत नाहीये, हे भाजपचे नेते सांगतायत, हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रांमधून विचारवंत त्यांचे लिहितायत, अभ्यासक लिहितायत की हे लोकांना आवडलं नाहीये. साधी गोष्ट अशी आहे की मुळामध्ये हे लोकांना आवडलेलं नाही हे माहिती आहे. असं असताना सुद्धा पुन्हा तुम्ही त्या गोष्टी सांगता आहात आणि सांगतात की मी कशाप्रकारे हे केलं, लोकांना हा पराक्रम वाटणार नाही, उलट पक्षी त्यामुळे लोकांचा असंतोष आणखी वाढू शकतो, त्यामुळे पॉलिटिकली सुद्धा करेक्ट नाही आहे. पण त्याचा फायदा कदाचित शरद पवारांच्या पक्षाला होऊ शकतो. तो असा, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्या लोकांना वाटत होतं की शरद पवारांना माहिती होतं, हे शरद पवारांना माहिती नव्हतं. उलट पक्षी शरद पवारांना, घरच्यांना, पक्षाला, राज्याला अंधारात ठेवून अजित पवार स्वतः जात होते, त्यामुळे यात शरद पवारांचा हात काही नाही आहे असं वाटेल, त्यामुळे शरद पवारांच्या बद्दल की सहानुभूती कदाचित आणखी वाढेल, हा त्यातला एक भाग आहे. दुसरा मुद्दा असा आहे की मुळामध्ये हे सगळं जे घडत होतं ते घडताना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मुळात तोडफोडीचा जो असंतोष लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे तो आणखी वाढेल. तर पॉलिटिकली साध्य काय केलं अजित पवारांनी हे विधान करून मला कळालं नाही. इनफॉर्मल अनौपचारिक गप्पांमध्ये सुद्धा अशा प्रकारचं विधान करणं, याच्यामुळे मानवी चेहरा मिळेल किंवा याच्यामुळे अजित पवार किती खेळकर वृत्तीचे आहेत, किती विनोद बुद्धीचे आहेत असं वाटून तो सगळा असंतोष जो आहे, ती जे तो जो राग आहे तो कमी होईल असं वाटत असेल तर असं होणार नाही, उलट पक्षी त्याचा फटका बसेल. एवढं खरं म्हणजे राजकीय शहाणपण हे असायला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे काही विधान अजित पवारांनी केलं, अजित पवार जे काही सहजपणे बोलले, त्याच्याकडे अनेक अंगांनी बघता येणं शक्य आहे. त्याचा आता काय फायदा तोटा होईल हा तर मुद्दा वेगळाच आहे. लोकसभा निवडणूक झाली, लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांना मोठा फटका बसला, आता विधानसभेची तयारी सगळ्यांनी जोरकसपणे केलेली आहे असं दिसतंय. मुळामध्ये सरकार आता ज्या पद्धतीनं घोषणा करत आहे, ज्या प्रकारच्या आश्वासनांचा पाऊस पडतो आहे, लाडके बहीणपासून ते सगळ्याच गोष्टींमध्ये ज्या प्रकारची महागुंतवणूक वगैरे सगळं सुरू आहे, त्याचा कदाचित सरकारला फायदा होऊ शकतो, महायुतीला फायदाही होऊ शकतो. दुसरीकडे महाविकास आघाडीसुद्धा तडफेनं कामाला लागलेली आहे, त्यांच्या सगळ्या सभा सुरू आहेत, त्यांच्या विधानसभेच्या उमेदवारांची चाचपणी सुरू आहे, तिन्ही पक्ष कामाला लागलेले आहेत, हे सगळं सुरू आहे. त्यामुळे काय होईल हे माहिती नाही आहे, पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारची विधानं करणं हे अजित पवारांना किती फायद्याचं ठरेल याचा विचार मात्र अजित पवारांनी केला पाहिजे. हे अजित पवारांच्या राजकारणासाठी महत्त्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे
एकूण राष्ट्रीय सुरक्षेच्या अनुषंगानं ही खरंच काळजी करावी अशी गोष्ट आहे. कोणीही असो द्या, नेता कोणीही असो, कोणीही असो, नेता असो, अधिकारी असो, मंत्री असो, उद्योजक असो, कोणी असो, त्याच्याकरता तेच नियम असले पाहिजेत जे सर्वसामान्य माणसांसाठी आहेत, याचाही आपण नीटपणे विचार केला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून घटना तशी लहान आहे, पण ती ज्या प्रकारे रंगवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे की जणू काही काहीतरी फार चित्तथरारक काहीतरी मोठा पराक्रम केलेला आहे अशा प्रकारे जे काही दाखवलं जात आहे, मग ठीक आहे, इतिहासामध्ये या प्रकारचे गनिमिकावे होते, इतिहासामध्ये वेषांतर करून अगदी आपल्याला माहिती आग्र्याहून सुटका वगैरे हे सगळे प्रसंग आपण पाहिलेले आहेत, पण वर्तमानामध्ये मात्र असं करता येणार नाही, असं केलं जाऊ नये, असं केलं गेलं तर याचा अर्थ काहीतरी गडबड आहे आणि त्याचा फार मोठा फटका आपल्या सुरक्षेला, सुरक्षा यंत्रणेला बसू शकतोच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एकूण आपली लोकशाही मूल्य व्यवस्था सुद्धा किती क्षीण होत चाललेली आहे याचा सुद्धा त्यामुळे अंदाज येतो. म्हणून या सगळ्याच अंगांनी या विषयाकडे बघितलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? जे वाटतं ते लिहा कमेंटमध्ये. बाकी बोलत राहू, भेटत राहू.